विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विषय विज्ञान यातील धारा विद्युत हा घटक बघणार आहोत। तर यातील उपघटक आहे विद्युत धारा आणि ओमचा नियम। विद्युत धारा आणि ओमचा नियम ठीक है। तर विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये विजेचा आपण खूप उपयोग करत असतो। तर अन्य साधारण उपयोग म्हणजे महत्त्व असतो विजेचा। दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून असतो। तर वीज नसताना एका दवाखान्यामध्ये, सपोज वीज नसली तर आपण दवाखाने, मोठे मोठे बिल्डिंग्स असते, हॉटेल्स असते, त्यामध्ये आपण जनित्रांचा उपयोग करत असतो। उदाहरणार्थ त्यावर फ्रीज चालते, फॅन वगैरे, टी व्ही सगळे चालतात। तर आज आपण काय करणार आहोत, विद्युतधारा हा घटक बघणार आहोत आणि त्यानंतर आपण ओमचा नियम बघणार आहोत आणि त्याच्यावरचे उदाहरणं सोडवणार आहोत। तर विद्युतधारा म्हणजे काय, वाहकामधून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युतधारा होय। तर त्याचे मूल्य आय एकक टी या कालावधीत वाहकातून वाहणारा विद्युत प्रवाह एवढे असते। जर क्यू हा वाहकाचा विद्युत प्रवाह असेल तर त्याचा कालावधी लागणारा विद्युत प्रवाह Q हा काय आहे, विद्युत प्रभार आहे। तर त्याचा लागणारा क्यू हा विद्युत धारा आहे। तर पुढे आहे आय आणि टी। आय म्हणजे त्याचा विद्युत प्रभाव आणि टी म्हणजे लागणारा टाइम आहे, ठीक आहे। तर पुढे आपण बघणार आहे विद्युत धारा म्हणजेच आय इक्वल टू क्यू अपॉन टी। क्यू म्हणजे हा झाला विद्युत प्रवाह आणि टी म्हणजे टाइम आणि आय म्हणजे विद्युत धारा। तर त्याचे काय, आपण विद्युत धाराचे एसआय पद्धतीमधील युनिट विद्युत धारेचे, तर ते असणार आहे कुलोम हे सी ने डिनोट करतात, ठीक आहे। त्याचे एकक, विद्युत धारेचे एकक म्हणजे क्यू चे एकक काय असणार आहे, कुलोम, याचे एकक झाले। आणि क्यू चे काय आले, क्यू म्हणजे काय, विद्युत प्रभार, त्याचे एकक काय आहे, एकक कुलोम। आणि आय म्हणजे काय, विद्युत धारा, तर त्याचे एकक काय आहे, एम्पियर हे याचे एकक आहे, ते ए ने डिनोट करतात आणि याला सी ने डिनोट करतो आपण। विद्युतधारेसाठी लागणारे काही अतिसूक्ष्म परिणामे आपण पुढील प्रमाणे पाहू। एक मिली एम्पियर हे काय आहे, एम्पियर एक मिली एम्पियर 10⁻³ एक मिली एम्पियर 10⁻³ आणि एक मायक्रो एम्पियर, म्यू हा मायक्रोने डिनोट करतो, किती झाला, एक मायक्रो एम्पियर, तो आहे 10⁻⁶। हे काही अतिसूक्ष्म एम्पियर आहेत। तर आपण काही पुढे उदाहरणे बघूया। तर म्हणजे विद्युत धारेचा
आपल्याला सूत्र काय भेटलं विद्युत धारेचा आपण मगाशी बघितल्याप्रमाणे I is equal to Q upon T हा झाला विद्युत प्रभार आणि हा झाला त्यासाठी लागणारा कालावधी हा काय झाला कालावधी आणि हा विद्युत प्रभार आणि हा विद्युत धारा तर यावर काही यावर अवलंबून काही आपण उदाहरणे बघू यातील पहिले उदाहरण आहे उदाहरण नंबर एक एका विद्युत वाहक तारेतून विद्युत वाहक तारेतून 0.4 एम्पियर इतकी विद्युत धारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह किती काय दिलेलं आहे आपल्या उदाहरणामध्ये एका विद्युत वाहक एक विद्युत वाहक आहे त्या तारेतून 0.4 एम्पियर म्हणजे आय ची व्हॅल्यू दिली म्हणजे विद्युत धारेची व्हॅल्यू दिलेली आहे ती किती आहे 0.4 आणि कालावधी 5 मिनिटे दिलेला आहे तर आपल्याला काय विचारलं आहे विद्युत प्रभार विचारला आहे विद्युत प्रभार तर दिलेलं काय आहे दिलेलं विद्युत धारा म्हणजेच आय ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 0.4 एम्पियर आणि कालावधी म्हणजे टी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5 मिनिटे आता हे मिनिटांचं सेकंड मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण कसं करणार 5 × 60 सेकंद म्हणजे किती झाले 300 सेकंद हे झालं टाइम तर आपल्याला विचारलं काय आहे विद्युत प्रवाह तर विद्युत प्रवाह काढण्यासाठी आपण मगाशी एक सूत्र पाहिले काय आहे ते सूत्र विद्युत प्रवाह काढण्यासाठी सूत्र आहे क्यू इज इक्वल टू आय इंटू टी काय आहे आय ची व्हॅल्यू 0.4 एम्पियर आणि टी ची व्हॅल्यू 300 सेकंद तर काय आहे क्यू 120 कुलम विद्युत प्रवाहाचं आपण युनिट पाहिलं मगाशी थेरी मध्ये कुलम ठीक आहे तर तारेतून वाहणारा विद्युत प्रवाह किती येणार तारेतून वाहणारा विद्युत प्रभार हा किती असणार 120 कुलम इतका असणार ठीक आहे समजलं दिलेलं काय होतं प्रॉब्लेम मध्ये आय ची व्हॅल्यू दिलेली होती टी हा मिनिटांमध्ये दिला होता त्याचं कन्वर्जन आपण सेकंदांमध्ये केलं त्यानंतर आपल्याकडे सूत्र आहे प्रवाह काढण्यासाठी क्यू इज इक्वल टू आय इंटू टी त्याप्रमाणे काय व्हॅल्यू आपण इथे टाकून दिले आणि त्याच्या नंतर आपल्याला विद्युत प्रवाहाची किंमत भेटली तर दुसरं आणखी एक गणित पाहूया आपण सूत्र लक्षात ठेवा सगळ्यांनी
दुसरं गणित आहे वाहकातून 10 सेकंदास वाहकातून 10 सेकंदास 180 कूलम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होतो वाहकातून 10 सेकंदास 180 कूलम इतका विद्युत प्रभार काय दिलेला आहे आपल्याला इथं 10 सेकंद म्हणजे काय दिलेला आहे टीचर व्हॅल्यू दिलेली आहे किती 10 सेकंद आणि विद्युत प्रभार 10 कूलम म्हणजे क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 180 कूलम ठीक आहे तर त्यांनी विचारलं काय आहे विद्युत धारा म्हणजे आय ची व्हॅल्यू विचारलेली आहे तर आपल्याकडे सूत्र आहे विद्युत धारा क्यू इज इक्वल टू आय इंटू टी पण आपल्याला काय विचारलं आहे आय म्हणजे विद्युत धारा विचारलं आहे विद्युत प्रभाराचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे तर काय येणार आय इज इक्वल टू आय इकडे गुणले आहे इकडे गेल्यानंतर भागिले होईल क्यू अपॉन टी ठीक आहे काय येणार आय ची व्हॅल्यू क्यू 180 कुलम कुलम कसा सेकंद आणि अँपियर मध्ये तर काय 180 अँपियर इंटू सेकंद आणि टी ची व्हॅल्यू 10 सेकंद सेकंदला सेकंद गेले किती राहिले 10 × 60 किती येते 600 सेकंद येथे किती येते त्याची व्हॅल्यू 600 सेकंद किती आले 0.3 अँपियर ही झाली विद्युत धारेची किंमत ठीक आहे समजलं काय दिलं होतं वाहकामध्ये वाहकातून 10 सेकंदास 180 कुलम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा किती असेल म्हणजे आपल्याला टी ची व्हॅल्यू गिवन होती आय ची व्हॅल्यू काढायची आहे आणि सी ची व्हॅल्यू कुलम मध्ये दिलेली होती तर दिलेलं काय होतं टी हे 10 मिनिट होते त्याचं आपण सेकंद मध्ये कन्वर्जन करून घेतलं 600 सेकंद आले क्यू ची व्हॅल्यू कुलम मध्ये दिली कुलम म्हणजे सेकंद इंटू एम्पियर असतं तर आय ची व्हॅल्यू काढली सूत्र काय आहे क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आय इंटू सी तर आपल्याला आय ची व्हॅल्यू काढायची काय काय येणार आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी आणि आपण क्यू आणि टी ची व्हॅल्यू जर पुट केली त्याप्रमाणे आपल्याला आय ची व्हॅल्यू काय भेटली 0.3 सेकंड तर पुढील आहे पुढचा मुद्दा आपला असा आहे ओमचा नियम तर ओमचा नियम काय सांगतो ओमचा नियम असं सांगतो वाहकातून प्रवाहित होणारी विद्युतधारा आय वाहकातून प्रवाहित होणारी विद्युतधारा व त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभांतर व्ही विभांतर म्हणजे व्ही याला काय म्हटलंय विद्युतधारा वाहकातून प्रवाहित होणारी विद्युतधारा व दोन टोकांमधून व हा दोन टोकांमधील विभवांतर याला काय म्हटले लिहिला विभवांतर यांच्यामधील संबंध एक जर्मन शास्त्रज्ञ आहे जॉर्ज ओहम यांनी यांच्यातील संबंध सिद्ध केलेला आहे त्यालाच म्हणतात
ओमचा लॉ किंवा ओमचा नियम, तर त्याच्याप्रमाणे आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, आय इज इक्वल टू के व्ही. तर के काय आहे, एक कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिरांक आहे कोणताही. तर स्थिरांक असल्यामुळे आपण के ला कॉन्स्टंट म्हटल्यानंतर आपण त्याला वन अपॉन के च्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. समजा दोन हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट मध्ये त्याचे व्हॅल्यू काही चेंज होणार नाही, त्याला वन अपॉन टू पण लिहू शकतो. त्याप्रमाणे के ला वन अपॉन के ने लिहिला, पण वन अपॉन के म्हणजे काय आहे, आर आहे. वन अपॉन के ची व्हॅल्यू काय आहे, आर. तर काय येणार, इथं काय करणार आपण, हा मी इकडेच राहणार आणि हा के इकडं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होईल आणि वन अपॉन के ची व्हॅल्यू काय आहे, आर. ठीक आहे, तर काय येणार, आय इंटू आर इक्वल टू बी. अर्थातच काय येणार, बी इज इक्वल टू आय इंटू आर. ठीक आहे, हे काय झालं, विभवान तर. किंवा आपण कसं लिहू शकतो, आर इज इक्वल टू हा आय इकडे मल्टिप्लाय आहे त्याला डिवाइड होईल व्ही अपॉन आय. हे जे सूत्र आहे यालाच ओमचं सूत्र असं म्हणतात. तर यावर काही आपण गणित बघूया. ओमचं सूत्र काय आहे, आर बरोबर व्ही अपॉन आय. तर यावर अवलंबून एक उदाहरण पाहूया आपण. वाहकातून वाहणारी विद्युतधारा, विद्युतधारा 0.24 एम्पियर असून त्याच्या दोन टोकामध्ये 24 डी इतके विभवांतर